राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आमदारांनी पवार यांच्या हस्ते झालेल्या पोलीस भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असताना हा भेटीगाठीचा कार्यक्रम झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज पवार आणि पाटील यांनी नागपूर शहरातील अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पोलीस भवन कार्यक्रमाला गडकरी विशेष अतिथी होते. ते तेलंगणा दौऱ्यावर असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण पत्रिकेत सन्मानजनक स्थान दिले नसल्याने भाजप आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. तसेच निषेधही नोंदवला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार आणि वळसे पाटील यांनी गडकरी यांची भेट घेतली. हा फडणवीस यांना शह मानला जात आहे. शुक्रवार सायंकाळी 7:45 सुमारास दोन्ही नेते गडकरींच्या घरी पोहोचले. सुमारे 20 मिनिटे दोघे गडकरी यांच्या घरी होते. येथे दुसऱ्या कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. छायाचित्रकाराला आत प्रवेश नाकारण्यात आला, त्यामुळे आत काय नेमके खलबते झाले याची माहिती मिळू शकली नाही. मंत्री ही औपचारिक भेट होती असे गडकरींच्या कार्यालयातून सांगण्यात आले.